माजी महसूल मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली असून या वृत्ताला स्वतः खडसे यांनी दुजोरा दिला आहे. गुरुवारी दुपारी खडसे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. खडसे हे गुरुवारी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास कारने उपचारार्थ मुंबईला रवाना झाले आहेत. सुरुवातीला जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. तर त्यांच्यावर जळगाव उपचार सुरू असताना गुरुवारी माजी महसूल मंत्री खडसे यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नुकताच माझ्या हातामध्ये मी कोविड पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. मी आता मुंबई हॉस्पिटलला ॲडमिट होण्यासाठी जात आहे. माझ्या संपर्कामध्ये या 4-5 दिवसामध्ये ज्या ज्या व्यक्ती आले असतील त्यांनी या ठिकाणी स्वतःहून तपासणी करून घ्यावी आणि आपल्या शरीराची तब्येतीची काळजी घ्यावी. आता माझी प्रकृती उत्तम आहे, चांगली आहे, मला कुठलाही त्रास त्याचा जाणवत नाही आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही. योग्य रीतीने उपचार या ठिकाणी होईल आणि या कोरोनाच्या या व्याधीमधून मी बाहेर पडेल. एमसीएन न्यूज करिता मनोहर लोणे, मुक्ताईनगर.